सरकार वन हक्क मान्यता अधिनियमामध्ये बदल करून इंग्रजांनाही लाजवेल असा आदिवासी विरोधी जुलमी कायदा अंमलात आणू पाहत आहेत. भारतात तथाकथित विकास कामांमुळे सुमारे 1.5 कोटी आदिवासी विस्थापित आहेत. या प्रस्तावित कायद्याने सुमारे 12 लाख परिवार पुन्हा विस्थापित होणार आहेत. तथापि आदिवासींच्या पारंपरिक हक्क अधिकारावर गदा न आणता मूलभूत मानवी अधिकारांचे संरक्षण करण्यात यावे व पेसा कायद्याची तंतोतंत अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत महामहिम राष्ट्रपती व पंतप्रधानाकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या निवेदनावर प्रशांत सोनूने, सरदार आवासे, सौ नंदिनी टारपे, सौ संगीता पवार, सौ ममता ठाकरे यांच्यासह इतरांच्या स्वाक्षऱ्या आहेत. 10-70 रायफलमधून 10 रोल फायरिंग करण्यात आलं आणि त्याच्यात 10 आदिवासी बेमोत यांनी मारले. त्यामुळे आम्ही ह्या घटनेचा तीव्र निषेध करतो आणि हे जे घटना झाली याचे जे गुन्हेगार आहे त्यांना फाशीची शिक्षा व्हावी ही सुद्धा आम्ही आमच्या सर्व आदिवासीच्या ज्या संघटना ज्या सामील झाल्या याच्यामार्फत मी करेल. बुलढाणा जिल्हा तालुका जळगावमध्ये भिंगारा, चाळीसटापरी, गोमाल हे 4 गावं आज स्वातंत्र्याच्या 72 वर्षानंतर बी 20 लाईन आणि हे पार्थिमिक गरजा आम्हाला भेटले नाही. त्यामुळे आम्ही आज दोबे साहेबांना एक तक्रार अर्ज दिलं. त्यामध्ये आम्ही नमूद केलं की बा आम्हाला जर 10 दिवसात आमच्या मागण्यांचा जर विचार नाही केला तर आम्ही 10 दिवसानंतर आम्ही कलेक्टर ऑफिसला आम्ही बसणार आहे आणि जोपर्यंत आमच्या मागण्या भेटत नाही तोपर्यंत आम्ही अटीच बसून राहणार आहे. आणि जागतिक आदिवासी दिवस 9 ऑगस्टच्या दिवसापर्यंत आदिवास्यांच्या समस्येच्या संदर्भामध्ये शासन आणि प्रशासन जर गंभीर झालं नाही तर या येणाऱ्या कालावधीमध्ये आदिवासी हा रस्त्यावर उतरणार आहे. सर्व ठिकाणचा सर्व आदिवासी या जिल्हा कचेरीमध्ये या ठिकाणी मोर्चाच्या स्वरूपाने आपली सगळी भूमिका या ठिकाणी मांडेल आणि याला शासन आणि प्रशासन जबाबदार असेल एवढं या ठिकाणी आम्ही कलेक्टर साहेबांना गंभीरपणे सांगितलं. सर्व समूहाच्या बाबतीत आम्ही शासनाला आज गंभीर इशारा दिला आहे आणि प्रशासकीय जे अधिकारी आहेत कर्मचारी आहेत यांनीसुद्धा या ठिकाणी कान उघडे ठेवून ऐकावं. जर आदिवासी रस्त्यावर उतरला एक तंट्या बिल पूर्ण ब्रिटिश सत्ता हलवू शकतो तर हे तर आज इतके तंट्या बिलांनी एकलव्य या ठिकाणी जमा झालेले आहेत, इतके बिरसा मुंडा या ठिकाणी जमा झालेले आहेत. होणाऱ्या जर काही अप्रिय घटना घडल्या तर याला शासन आणि प्रशासन जबाबदार असेल असं आम्ही गंभीर या ठिकाणी इशारा देऊ.